आदरणीय साहेब माझे सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनीनो आज साहेबांचा वाढदिवस अतिशय एक आनंदाचा दिवस आणि आज दुसरी एक आनंदाची घटना म्हणजे आमचे सहकारी अनिल देशमुख यांना जामीनसुद्धा मंजूर झाला आता हे आहे की त्यांनी आणखी दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे पण माझी खात्री आहे आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर की त्यांना निश्चितपणे जे जा आहे जामीन मिळेल आणि ते लवकरच आपल्याबरोबर काम करण्यासाठी येतील साहेबांच्या आप बाबतीमध्ये आपण जर सांगितलं सांगण्यासारखं खूप आहे आता हे दहा मिनटात काय बोलणार पण एका वाक्याला जर सांगायचं असेल तर पवार साहेब म्हणजे राजकारण समाजकारण विकास संस्कृती क्रीडा शेती ह्या सगळ्यांची मोठी युनिव्हर्सिटी विद्यापीठ म्हणजे पवारसाहेब फुले शाहू आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आपण नेहमी पवारसाहेब बोलतात याचं कारणच आहे त्यांच्या घरातूनच त्यांना जे आहे सत्यशोधक त्यांचे माता पिता सत्यशोधक होत समाजाचे आणि तिथूनच फुले शाहू आंबेडकरांचं बाळकडू त्यांना मिळालं आणि त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने विचारपूर्वक त्यांचा निर्णय असतो आजकाल आरोप खूप होतात साहेबांवर पण खूप आरोप झाले एकही आरोप कधी सिद्ध झाला नाही पण बदल्याच्या भावनेनं कधीही साहेबांनी पाऊल उचललं नाही एकदाही त्यांच्या विरुद्ध काही बोलले नाही आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा वावर मुख्यमंत्री झाले उत्तम प्रशासक आणि होय सत्तेमध्ये असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेत लोक म्हणतात सत्ता सत्ता साहेबांना सत्ता हवी होय सत्ता हवी आहे लोक महात्मा ज्योतिबा फुलांनीच म्हटलेलं आहे सत्तेविनाश सर्व कळा झाल्या कळा सत्ता पाहिजे आहे ते सर्वसामान्याच्या उत्थानासाठी पाहिजे आहे आणि ती सत्ता साहेबाने राबवली मंडळ आयोगाची अंमलबजावणी साहेबांनी केली सत्तावीस टक्के आरक्षण सगळ्यांना दिलं महिलांचं पहिलं धोरण पवारसाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना पवार साहेब म्हणाले विरोध आहे सत्ता गेली तरी बेहतर परंतु एवढा मोठा विद्वान मनुष्य हो। ज्याचे उपकार या देशावर जगावर आहे त्याचं आपण नाव आज आपण दिलं नाही तर कोण देणार आहे एक घटक कायमचा दुःखी होईल साहेबांनी ते नाव दिलंच एकत्र अशा अनेक निर्णय त्यांनी घेतले भूकंपाच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रशासन आपण पाहिलं बॉम्बस्फोट झाले चोवीस तासामध्ये मुंबई जे आहे त्यांनी सुरू केली उभी राहिली वेगवेगळ्या विषयामध्ये जे आहे त्यांनी आपलं प्रशासनिक कर्तृत्व जे आहे दाखवून दिलं शेतीच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा शंभर कोटी रुपये द्या खर्च करून कोकणामध्ये जे आहे फळबागा लावण्याची कल्पना साहेबांची आणि तिथून मग ह्या मुंबईचे अनेक आमचे मिलमजदूर जे आहे कोकणातले ते कोकणाकडे वळले कर्जमाफी केली मगाशी सांगितल्याप्रमाणे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊन अनेक देशांना आज भारत निर्यात करतोय अन्नधान्याची पवार साहेब खेळांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण साहेबांचं काम पाहतो आपल्याला क्रिकेटचं तर माहिती आहे क्रिकेट सेंटरपासून तर क्रिकेटच्या जगाचे ते अध्यक्षच झाले परंतु खो खो आणि कबड्डी कुस्ती यासारख्या विषयात सुद्धा साहेबांनी आज हे खेळ जे आहेत कबड्डी सारखे सुद्धा बुवा सार साळवी यांच्या सहकार्यानं या देशात आणि देशाच्या बाहेर नेण्याचं कर्तृत्व जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी आता प्रो कबड्डी म्हणून जोरात कार्यक्रम सुरू आहे क्रिकेटचे आहेत कबड्डीचे सुद्धा आहेत सहकारी संस्था साखर कारखाने साखर संघ वसंतदादा पाटील साखर संस्थान पुण्याचं सगळ्या ठिकाणी आज सुद्धा काही साखरेचे प्रश्न निर्माण झाले तर काँग्रेस असू दे ना शिवसेना असू दे ना बी जे पी असू दे पवारसाहेबांकडे येणार आणि पवारसाहेब दिल्लीत जाऊन प्रश्न सोडवणार सगळ्या बाबतीमध्ये पवारसाहेब सांस्कृतिक विषयामध्ये तेवढाच त्यांचा वावर आहे पु ल देशपांडे होते त्यांच्याशी मैत्री गदिमानशी मैत्री जब्बार पटेल नाट्य घाशीराम कोतवाल केवळ पवार साहेबांमुळेच देशाच्या बाहेर जाऊ शकला आणि त्यांचे मित्र तरी कुठे 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 देशात तर सगळीकडे अनेक ठिकाणी आहेतच पण पर परदेशात सुद्धा क्लिंटनपासून तर त्या हुंडाईच्या मालकांपर्यंत अनेक आज सुद्धा ऑस्ट्रेलिया असून कुठे त्यांचे जे मंत्री कोण ना कोणतरी त्यांचे मित्र आहेतच तेवढं सगळं काम ते करत असतात लोक त्यांना मानतात विज्ञानाच्या बाबतीमध्ये विज्ञान सेंटर एक नेहरू सेंटरला जाऊन पहा कितीतरी मोठी प्रगती त्यांनी केली शिक्षणाच्या बाबतीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे आज अध्यक्ष आहे पण विद्याप्रतिष्ठान त्यांनी उभं केलं मला आठवतं ज्यावेळेला पंच्याण्णव सालामध्ये सरकार गेलं त्यावेळेला पवार साहेबांना ज्या ज्या ठिकाणी जे आहे ऊस कारखान्याची मोळी टाकायचा कार्यक्रम असायचा मी असं त्यांच्याबरोबर पवारसाहेब एकच सांगायचे तुम्ही सगळ्यांनी जे आहे हा जो कॉम्प्युटर निघालेला आहे तो घराघरामध्ये गरिबांच्या झोपड्यांमध्ये पोरांमध्ये खेळण्यासारखा मला दिसला पाहिजे ह्या कामाला लागा शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं लक्ष आहे लढाऊ बाणाचा आपण पाहिला आज सुद्धा तयारी एक जून एकोणीसशे शहाऐंशीला पवार साहेब बेळगावात उतरले आव्हान स्वीकारलं माजी मुख्यमंत्री असताना सुद्धा तिकडच्या त्या कर्नाटकी पोलिसांनी त्याची परवाह केली ना तीन तारखेला निहाल अहमद गेले पाच तारखेला आम्ही गेलो आज इतिहास आज सगळं सांगत बसत ना पण आज सुद्धा पवार साहेब म्हणतात आज शांत राहा कंट्रोल करा नाहीतर मला यावं लागेल शांत झालं ला पण पवार साहेब आपण जाण्याची गरज नाही आम्ही तुमचे शिलेदार आज एका पायावर संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांभाळून घेण्याचं काम पवार साहेब करतात बोलत असताना टीका करत असताना संयत शब्दाचा वापर कसा करावा पवार साहेबांकडून शिका आणि वापर कसा करू नये हे आजकालच्या बाहेरच्या जे आहेत ना सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांकडून शिका एक एक शब्द जो आहे टीका करतील पण शब्द मोजून मापून बरोबर कुठे सापडणार अभ्यास करण्यासारखा आहे विषय त्यांचा काय सांगायचं का फुलेशाहू आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे आता ते, ते पाटील साहेब काय म्हणले चंद्रकांत पाटील आपल्या सर मला विशेषता जे आहे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे मी इथून सुद्धा त्यांचे आभार मानतो की मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती लावलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जिजा होती जिजामातेची परंत। होती परंतु दीर्घकाळापासून आमची मागणी होती महात्मा फुल्यांची आणि सावित्रीबाई फुल्यांच्या प्रतिमा लावा मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी त्या लावल्या उघडपणे जे चांगलं आहे तर मी चांगलं म्हणेन पण मला त्यांना परत विचारायचं आहे की आपण छत्रपतीची प्रतिमा लावतो आपण बाबासाहेबांची लावतो फुले आंबेडकरांनी शाहू महाराजांचे आम्ही या सगळ्यांच्या लावतो सावित्रीबाईंची लावतो आणि तुमचे हे सहकारी वाटेल ते बदलतायत और त्यांना कंट्रोल करा ना आपण त्या मंत्रालयामध्ये एवढ्या प्रतिमा लावतो आणि त्याच मंत्रालयामध्ये काम करणारे मंत्री बाहेर काय बोलतायत महापुरुषांवर टीका करता कालचा प्र जो प्रसंग आहे हा मी काय जास्त काही बोलत नाही पण आमच्याकडे जे आहे साहित्य संमेलन असताना ते गिरीश कुबेर साहेब लोकसत्ताचे संपादक आले आणि त्यांच्या तोंडावर सुद्धा अशीच शाई फेकली पूर्णपणे अशीच मी स्वतः ते शाही वगैरे ते साफ केली त्यांनी ती शाही साफ केली आपलं काम केलं भाषण केलं निघून गेले के परत त्यांनी शब्दसुद्धा काढला आणि मी सुद्धा चौकशी केली पोलिसांकडे काय केलं पोलिसांनी एकशे काही साठ कलम ते लावलं म्हणजे काही गडबड केली सार्वजनिक ठिकाणी वगैरे 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 त्या माणसाला बोलवलं दोन तास बसून ठेवलं ज्याने फेकली होती त्याला सोडून दिलं एकही पोलीस बडतर्फ नाही एकही पत्रकाराला अटक नाही कोणावर काही नाही आणि आता आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कालचा तो प्रकार झाला हां तीनशे सात हत्येचा प्रयत्न काय कळत नाही अकरा पोलीस त्याच्यामध्ये दोन महिला पोलीस निलंबित पत्रकारांना सुद्धा अरेस्ट होणार शेवटी पत्रकार संघटनांनी आवाज उठवल्यानंतर रात्रीतून तो जो आहे निर्णय मागे घेण्यात आला काय चाललेलं आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पवारसाहेबांना आपण फुलं देतो गुच्छ देतो सगळं देतो पण एवढा आहात का आपण त्यांना आपण काय देणार ते आपल्याला काय देणार यापेक्षा आप आज आपण आपल्या मनाला विचारूया की आपण पवारसाहेबांना काय द्यायचं आहे पवारसाहेबांना पवार परत एकदा या देशामध्ये संविधानावर काम करणारं सरकार हवं आहे लोकशाही प्रधान राज्य हवं आहे आणि त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पवारसाहेबांच्या शब्दांची पाठ राखण करून निवडणुकांमध्ये भरघोस मताने त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या चालण्यानुसार फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानुसार चालणारे लोक जे आहेत आपण जास्तीत जास्त प्रमाणावर निवडून दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे पवार साहेब हे आमचे तुम्हाला देणी आहे हे तुमचं आमचं काम राहणार आहे येणाऱ्या काही महिन्यामध्ये वेळ संपत असल्यामुळे मी अधिक बोलणार नाही पवार साहेब त्या निर्मिकाला त्या जगाच्या निर्मिकाला विनंती करेन प्रार्थना करे आमच्या सगळ्यांतर्फे सगळ्या आपल्याला सगळ्यां पवार साहेबांना आमच्या सगळ्यांचं आयुष्य जे आहे पवार साहेबांना कारण अजून खूप काम बाकी आहे पवार साहेब अभि तो असली मंजिल बाकी है अभि तो असली मंजिल बाकी है अभि तो इरादों का इम्तिहान बाकी है अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है अभी तो तौली है मुट्ठी भर में जमीन अभी तो तौलना आसमान बाकी है धन्यवाद जय हिंद जय जै महाराज